कांद्याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आणि कुठल्याही रोगाला बळी न पडणारे एकमेव कांदा बियाणे म्हणजे स्वराज समृद्धी कांदा बियाणे वाण, तर आजच खरेदी करा। मोबाईल नंबर 94 22 84 23 17 तसेच 77 55 94 00 19 नाशिक। बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु मोखाडा तालुक्यातील नाशेरा येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही। गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी किमान अर्धा तास लागतो, त्यात पावसाचे दिवस, चिखल, खडक, तर पलीकडे जाण्यासाठी ओहळाचे पाणी अशा अनेक घटना घडतात। परंतु गावकरी कितीही निवेदन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। कैलासवासी एकनाथ साळवे वय वर्ष 55 यांचे निधन झाले। त्यांची अंत्ययात्रा नेत असताना गावकरी व नातेवाईक यांना जीवनाची पराकाष्ठा करावी लागली। या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत। त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, आरोग्य, दळणवळणाची पाहिजे तशी व्यवस्था नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे। या समस्या जर लवकरात लवकर सोडवल्या नाही तर मोठे आंदोलन करू, अशी संतप्त प्रतिक्रिया या ग्रामस्थांनी दिली आहे। माझं नाव शंकरदेव लाखन, मी नाशेरा गावचा याच्यापूर्वी उपसरपंच होतो। आम्हाला जवळजवळ 1/2 किलोमीटर मसनभूमी आहे आणि पावसाळ्याच्या टायमात आमची बिकट परिस्थिती आहे। प्रेत न्यायला सगळा चिकनवट आहे, खडकाळ आहे। तरी विनंती करून मी सरकारला एक विनंती करतो का कुठल्या परिस्थितीत आमच्या मसनभूमीपर्यंत रस्ता व्हावा, ही विनंती आहे माझी। आज नाशेरा या ठिकाणी एकनाथ साळवे आमचे नातेवाईक वारले असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी आलो होतो, परंतु अंत्यविधी करता त्या स्मशानभूमीपर्यंत कोणत्याही प्रकारे रस्ता नाही, काही नाही, असा एकटा माणूस पडेल अशी स्थिती आहे। त्यामुळं मी ग्रामपंचायत नाशेरा, सरपंच किंवा प्रशासक यांना अशी विनंती करतो की त्यांनी या स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना जाता येईल असा रस्ता करावा, अशी मी त्यांना विनंती करतो। माझे नाव नवनाथ लक्ष्मण दिवे, मी नाशेरा या गावाचा रहिवासी असून आमच्या तिथे स्मशानभूमीचा रस्ता किमान 1 किलोमीटर अंतराचा आहे। तरी गावामध्ये काय कोणी व्यक्ती माहीत झाल्यावर ते आम्हाला ते माणसाला घेण्याकरता प्रॉब्लेम येते, तरी सरकारने आमच्यासाठी रस्त्याची व्यवस्था करावी।